नमस्कार. आजच्या कृषी दर्शन या कार्यक्रमाचा विषय फार मोठा, महत्त्वाचा आणि तसाच एक चोखंदळ असा म्हणता येईल. आता आपल्याला माहिती आहे की एक जागतिकरणाच्या या वाटेमध्ये अनेक असे मार्ग उपलब्ध झालेले आहेत की जे जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला तुमच्या शिक्षणाद्वारे नेऊन पोहोचवतात आणि तुम्हाला एक उत्तम करिअरची संधी निवडता येऊन तुम्हाला एक उत्तम करिअरही मिळवता येऊ शकतं. मग कृषी या क्षेत्रामध्ये असं कोणतं करिअर आहे का की जे आपल्याला खूप चांगला फायदा करून देऊ शकतं? का नाही शोधलं तर निश्चितच प्रत्येक गोष्टीत आपल्याला सापडू शकतं, आणि फक्त ते सापडवून देण्यासाठी अचूक असं मार्गदर्शन लागतं, नाही का? मग तेच मार्गदर्शन या आजच्या कार्यक्रमाद्वारे आम्ही तुम्हाला करून देणार आहोत. आणि ते मार्गदर्शन जे अमूल्य मार्गदर्शन ठरणार आहे ते आज आपल्याला ज्यांच्याकडून मिळणार आहे त्यांची मी माहिती थोडक्यात तुम्हाला सांगते. त्यांचं नाव आहे डॉक्टर तारा निकम. सर्वप्रथम तुमचं स्वागत करते मी. आणि डॉक्टरांविषयी सांगायचं झालं तर खूप काही सांगण्यासारखं आहे, परंतु वेचकं असं सांगायचं झालं तर नुकतंच ते नागपूरच्या महाराष्ट्र मत्स्य आणि पशु विज्ञान विद्यापीठ येथून अधिष्ठाता म्हणजेच डीन या पदावरून ते निवृत्त झालेले आहेत. याशिवाय कृषी संलग्न आणि कृषी क्षेत्राशी निगडीत असा जवळजवळ गेले 35 वर्षाचा प्रदीर्घ असा त्यांचा अनुभव आहे, ज्यामध्ये त्यांनी विविध प्रकारचं संशोधन केलेलं आहे, त्याविषयीचं शिक्षण अधिकाधिक लोकांपर्यंत कसं पोहोचेल याविषयी मार्गदर्शन केलं आहे, आणि कृषी संबंधित एकंदरीतच कार्याचा विस्तार कसा वाढेल याकडे त्यांचा विशेष कल असतो. तर कृषी शिक्षणाचं नेमकं करिअर का करावं इथपासून आपण सुरुवात करूया. नाही, कृषी हा सर्वसामान्यांचा व्यवसाय आहे. आपल्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याने आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मित होण्यासाठी मदत होत असते. अगदी. सर्वसाधारण आपण जर पाहिलं की जेव्हा एखादा प्रकल्प शहरी आणि ग्रामीण विभागात जेव्हा स्थापित केला जातो त्यावेळामध्ये रोजगार निर्मिती ही 10 शहराच्या 10 पटीने वाढत असते. आता तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण ज्यावेळेला साखर कारखाने पाहिले महाराष्ट्रातले किंवा गुळ प्रक्रिया उद्योग पाहिले, खडीसाखर प्रकल्प पाहिले, जर शहरीकरणाच्या नजदीक जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या व्यवसायातून रोजगार निर्मिती झाली. एक लक्षात घ्या की आपल्याला लागणाऱ्या ज्या गरजा आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा, यापासून आपल्याला कधीही वंचित राहता येणार नाही, याला आपण प्राधान्यच दिलं पाहिजे. भरमसाठ लोकसंख्या हा येणाऱ्या काळाचा एक आव्हान आहे देशाला, आणि ते जर आपल्याला जर त्याच्यावर आपल्याला मात करावी लागेल तर यापासूनच आपल्याला शेती व्यवसायाकडे किंवा शेती शिक्षणाकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये फार छोटे अल्पभूधारक शेतकरी आहेत मॅडम, ज्याच्याकडे 2 एकर जमीन आहे. मग 2 एकर जमिनीमध्ये आपल्याला शेती करता येईल का? त्याच्यावर होणारा खर्च आणि मिळणारा नफा याच्यामध्ये अंतर फार कमी आहे. आणि हे जर आपल्याला वाढवायचं असेल तर आपल्याला गट आणि करार शेती करणं आवश्यक आहे. बरोबर, ती गरज आहे. ते केल्याशिवाय आपण आपण शेती फायदेशीर करू शकत नाही. आणि ही सगळी आव्हानं जर आपल्याला जर पेलायची असतील तर आपल्याला कृषी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, किंवा कृषी शिक्षण आणि संलग्न विषयाचं शिक्षण घेणं ही काळाची गरज आहे मला वाटतं. आणि याच्यामध्ये मनुष्यबळ इतकं तत्पर असलं पाहिजे, कष्टाळू व्यक्तिमत्व असलं पाहिजे, आणि हे घडवण्यासाठी आपल्याला कृषीविषयक शिक्षण हे घेणं मला वाटतं फार फायदेशीर ठरतं. ज्याला त्वरित श्रीमंत व्हायचं असेल त्यांना या व्यवसायाकडे येऊ नये, पण ज्याला खरोखरच आयुष्यामध्ये आनंद घ्यायचा आहे, आयुष्यामध्ये वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व घडवायचं आहे, म्हणजे समाजामध्ये आपल्याला बऱ्याच लोक पाहायला मिळतात. जसं तुम्ही म्हणताय की यामध्ये अगदी झटपट श्रीमंती नसली तरी कष्ट करणाऱ्याला आणि जिद्द बाळगणाऱ्याला निश्चितच लक्ष्मीची कायम त्याच्यावर कृपा असते. निश्चितच मॅडम. तर जसं तुम्ही म्हणालात की येणाऱ्या काळाचं एक आव्हान समजून आणि एक काहीतरी वेगळं वहिवाट, ज्यांना एक धाडसीपणा ज्यांच्या अंगी असतं त्यांच्यासाठी म्हणून या शिक्षण कृषी शिक्षणामध्ये विविध संधी उपलब्ध आहेत ज्या पुढे जाऊन तुमच्याकडून आम्ही जाणून घेणारच आहोत. परंतु या कृषी शिक्षण पद्धतीचा एखादा काही स्तर असेल तर नेमकं त्याविषयी काय सांगाल? एक पाके आपल्या राज्यामध्ये 3 प्रकारचे कृषी शिक्षणाचे स्तर आहेत. जे विद्यार्थी 10वी पास होतात त्यांच्यासाठी कृषी स्तर जो आहे तो 3रा स्तर आहे, ज्याला पदविका आपण म्हणतो. बरं. आणि जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 240 पदविका विद्यालय आहेत की ज्याच्यामध्ये 10वी पास झाल्यानंतर प्रवेश मिळतो.
त्या स्तरावर आपण एक छोटासा एक एक सर्टिफिकेट सुद्धा कोर्स आपल्या राज्यामध्ये निळ्या संस्थामध्ये सुरू आहे, त्याला माळी प्रशिक्षण आपण म्हणतो. तो हा जो कमीत कमी शिकलेला 7वी पास झालेला किंवा 5वी पास झालेला विद्यार्थ्याला तर 1 वर्षाचा 9 महिन्याचा कोर्स केला, 3 महिने एखाद्या कंपनीशी काम केलं तर तो त्याला त्याला जॉब उपलब्ध किंवा स्वतःची तो लँडस्केपिंग करू शकतो. 10वी झालेला मुलगा सुद्धा त्याला 2 वर्षाचा कोर्स असतो, जो पदविका असते त्याच्यानंतर 2 प्रकारच्या त्यामध्ये पदविका आहेत. त्याच्यामध्ये 2 वर्षाचा कोर्स असतो, त्याच्यामध्ये त्याला शेती आणि शेतीविषयी शिक्षण दिलं जातं. नंतर एक 3रा वर्षाचा एक मराठी इंग्रजी माध्यमातला एक एक पदविका दिसवा दिली, 3 वर्षाची असते. जसं इंजिनिअरिंगमध्ये ॲग्रिकल्चर इंजिनियर डिप्लोमा असतात तसं इथेही 3 वर्षाचा पदविका असतं. हा स्तर हा कमीत कमी शिकलेल्या लोकांना. त्याच्यानंतरचा एक पदवी स्तर आहे ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठी स्पर्धा आहे. आज मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो मॅडम की फार हाय मेरिटचे विद्यार्थी आज त्यामध्ये शिक्षण घेत आहेत आणि येणारा काळ सुद्धा त्यामध्ये त्यांना या शिक्षणाकडे उच्च म्हणजे उच्च लोक, उच्च दर्जाचे लोक आणि उच्च बुद्धिमानाचे लोक आकर्षित होत आहेत. म्हणजे केवळ कृषी किंवा ज्यांची शेतीवाडी आहे असंच नाही तर याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक सामान्य मुलं सुद्धा या क्षेत्राकडे आकृष्ट होत आहेत असं काहीच चित्र तुम्ही दिसून येत. आणि 3रा जो स्तर आहे त्याविषयी काय सांगा? तो पदवी स्तर झाल्यानंतर 3रा जो उच्च म्हणजे उच्च स्तर म्हणजे पदवी स्तर म्हणजे पदवीनंतर जो मास्टर लेवलचा आहे त्याच्यामध्ये आम्ही मास्टर्समध्ये म्हणजे त्याच्यामध्ये निळ्या प्रकारचं त्यांना मास्टर्स लेवल 2 वर्षाचं आम्ही शिक्षण दिलं जातं आणि त्याला स्पेशलायझेशन म्हटलं जातं. बरोबर. आणि त्याच्यानंतर आचार्यपदी म्हणजे PhD शिक्षण दिलं जातं. तर असे सगळे स्तर या महाराष्ट्राच्या कृषी विद्यापीठातर्फे या शिक्षणाचं प्रोग्राम केलं जातं, शिक्षण दिलं जात आहे. अच्छा, बरं. हे जे वेगवेगळे तुम्ही जे 3 स्तर सांगितले तर त्याची विषयीचे कॉलेजेस किंवा कुठे कुठे उपलब्धता आहे? एक लक्षात व्हा, महाराष्ट्रामध्ये एकंदर 4 कृषी विद्यापीठ अच्छा आणि 1 पशु आणि मत्स्य विज्ञानपीठ आहे आणि या मार्फत संपूर्ण कृषी आणि कृषी विषय संलग्नचं शिक्षण दिलं जातं. आता 4 कृषी विद्यापीठ कुठे ती पहिल्यांदा आपल्या तुम्हाला सांगतो. पहिले जे कृषी विद्यापीठ आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, की ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळी खाजगी आणि शासकीय कॉलेजांचा अंतर्भाव असतो. एक कृषी विद्यापीठ आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी ते आहे. नंतर 3रे जे एक विद्यापीठ आहे जे पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी आहे आणि 4थं जे विद्यापीठ आहे कृषी विद्यापीठ ते डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येते. आणि 5वं विद्यापीठ जे आहे महाराष्ट्र आणि पशु विद्यापीठ नागपूर, हे एकत्र या 5 विद्यापीठामधून हे कृषी आणि कृषी संलग्न विषय शिक्षण दिलं जातं. अच्छा, ही जी माहिती तुम्ही सांगताय ती निश्चितच आहे की 7वी पास झाल्यानंतर काही ना शिक्षणात गती नसते, मग त्यांच्यासाठी आहे किंवा 10वी 12वी आणि तत्सम 12वी नंतर. मग ह्या ज्या विविध शिक्षण पद्धती आहेत त्याचा अवलंब कशा प्रकारे, म्हणजे एक मार्कांचं त्याच्यासाठी काय काय प्रयोजन असावं लागतं किंवा CET वगैरे अशा तत्सम परीक्षा याविषयी सांगा. नाही, एक लक्षात पाहिजे की ज्या वेळेला कृषी विद्यापीठातल्या ज्या निळ्या पदव्या त्या कोणत्या आहेत त्या मी पहिल्या स्पष्ट करतो. एक पहिली पदवी जी दिली जाते की BSc ॲग्रिकल्चर, बर, तो जो 4 वर्षाचा कार्यक्रम असतो. नंतर दुसरा जी एक शिक्षण आहे ते BSc वनशास्त्र म्हणजे BSc इन फॉरेस्ट्री. तिसरं आहे BSc इन हॉर्टिकल्चर म्हणजे फलोद्यान. नंतर BSc इन ॲग्रो बायोटेक्नॉलॉजी. नंतर BSc इन बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स. हे मात्र 2 विद्यापीठात झालं, आमच्या महाराष्ट्र आणि पशु मत्स्य विद्यापीठ दिलं जातं आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी प्रवेश दिला जातो. त्याच्यानंतर मला वैशिष्ट्य वाटेल सांगायला की ग्रामीण भागामध्ये स्त्रियांचा मोठा सहभाग BSc इन होम सायन्स म्हणजे गृहशास्त्र यामध्ये गेला जातो. नंतर BSc इन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग म्हणजे कृषी अभियांत्रिकी यासाठी प्रवेश घेतला जातो. नंतर एक नवीन शिक्षण महाराष्ट्र शासनाने निळ्या कृषी विद्यापीठ सुरू केलं, त्याला म्हणतात BBA बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन इन ॲग्रिकल्चर. अशा प्रकारचे हे निळ्या प्रकारे पदवी स्तरावर कोर्सेस केले जातात. आता त्याच्यानंतर एक पशुवैद्यक आणि दुग्ध व्यवसायासाठी एक जनावरांचा डॉक्टर म्हणून जे आपण पाहतो तर त्याची एक डिग्री महाराष्ट्र पशु मत्स्य विद्यापीठ अंतर्गत जी एक 5 कॉलेज आहेत त्यामध्ये BVC बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स आणि ॲनिमल, नंतर डेअरी टेक्नॉलॉजी म्हणजे दुग्ध तंत्रज्ञान याविषयी शिक्षण हे पुसद आणि आपल्याला माहिती आहे की उदगीर या ठिकाणी प्रस्तावित केलं. तर असे निरनिराळे शिक्षण पदवी स्तरावर घेतले जातात. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे याचं प्रवेशाचं स्वरूप किंवा मार्काचं स्वरूप काय, मार्काचं स्वरूप एक लक्षात घ्या की BSc हे सगळे जे कार्यक्रम आहेत ते 4 वर्षाचे कार्यक्रम आहेत कमीत कमी, आणि त्याचं शिक्षण हे सेमिस्टर पद्धतीने सुरू केलेलं आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की कृषी शिक्षण हे भारतातील हे लँडग्रँट पॅटर्न म्हणून एक अमेरिकेतली जो पॅटर्न होता शिक्षण, की दर 6-6 महिन्याने त्याचं 17 असतं आणि त्या 17 मध्ये
ते जवळजवळ 4 वर्ष म्हणजे 8-17 मध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. आणि असं हे आणि ते प्रत्येक सामान्यामध्ये ठराविक विषय असतात, त्याला आम्ही क्रेडिट म्हणतो. म्हणजे 20 ते 25 क्रेडिट असतात आणि त्याचा जो त्याचं जे प्रमाण असतं ते पर्सेंटेज काढायला क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट मध्ये त्याचं समीकरण केलं जातं. तर असं हे शिक्षण फक्त BVCH बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स आणि हा मात्र 5 वर्षाचा कार्यक्रम असतो. आणि त्याची प्रवेश जो दिला जातो तो CET मार्कावरून दिला जातो. महाराष्ट्रामध्ये जी मेडिकलसाठी जी परीक्षा घेतली त्याच्या आणि बाकीचे जे कोर्सेस आहेत त्यांची मात्र प्रवेश पत्रक आहे तुमच्या 12वीच्या मार्कावरून केली जाते. आणि त्याच्यामध्ये मुख्य 2-3 विषय तुम्हाला येणं गरजेचं आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा तुमचा जरी मॅथमॅटिक्स असला तरी तुम्हाला त्याच्यामध्ये प्रवेश मिळवता येतो. आता एक त्याच्यामध्ये की जवळजवळ महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर 2 प्रकारचे घटक कॉलेजेस आहेत म्हणजे पदवी करता. एक शासकीय कॉलेजेस, अशासकीय कॉलेज. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ कृषी महाविद्यालय आहे, नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशासकीय सुद्धा कॉलेज आहेत. आणि ह्या शिक्षणाकडे सध्या मोठ्या प्रमाणात लोकांचा आकर्षण आहे. जसं तुम्ही म्हणताय की मुलींची संख्या ही अधिकाधिक वाढते, परंतु कसं असतं की कुठल्याही गोष्टीची व्यवस्थित एक माहिती नसेल तर त्या गोष्टीविषयीच्या गैरसमजुती अनेक असतात. म्हणजे जसं आता बघा ना की यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत हे तुमच्याकडनं आम्हाला म्हणताय, किंवा ह्याचे सुद्धा वेगवेगळे विषय प्राप्त तुम्ही पदविका कशा घेऊ शकता इथूनही म्हणजे यासंबंधी तुम्ही इतकं छान सांगताय. परंतु मुळात की कृषी म्हटलं की खूप मेहनत आहे, अंगतोड मेहनत आहे आणि मिळकत मात्र अगदी अल्पशी आहे, तर हे कुठेतरी गैरसमजूत तुम्ही कशी घालवाल? एक लक्षात बघा, जरी हे जरी कष्टाचं जरी शिक्षण असलं तर त्याला प्रात्यक्षिकशी जोड असते मॅडम. आणि त्याच्यामध्ये तुमचं कौशल्य वाढवण्यासाठी निश्चितच ते तुम्हाला त्या शिक्षणातून निश्चितच बदल पाहायला मिळतो. एक लक्षात घ्या, कृषी व्यवसायामध्ये आणि कृषी संलग्न शिक्षणामध्ये अफाट संधी आहेत. अच्छा. की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचे व्यवसाय करता येईल आणि दुसऱ्यासाठी रोजगार निर्मिती करता येईल. बरं, आता खडीसाखर पहा आपल्या राज्यात. हा, उदाहरणासाठी तुम्ही खडीसाखरचा व्यवसाय करायचे ज्याला फक्त 5 लाख रुपये लागतात. अच्छा. आणि कच्चा माल काय लागतं? साखर लागते, एक पाक तयार करायचं आणि त्याच्यावर आपल्याला हॉटेलला देणारं खडीसाखर, देवस्थानला देणारी खडीसाखर किंवा पॅकिंग करून एरोप्लेनला देणारी खडीसाखर बनवायची. मॅडम आपल्याला कल्पना सांगतो की याच्यामध्ये तुम्हाला 100% या व्यवसायात फायदा आहे. बरोबर. आणि जवळजवळ 100 कोटीचा हा व्यवसाय दरवर्षी होतो. तर असे छोटे छोटे व्यवसाय आपल्याला करता येतील, त्या व्यवसायातून तुम्ही दुसरे व्यवसाय रोजगार निर्मिती करू शकता हे पाहिलं. दुसरा एक तुम्हाला तो येणाऱ्या 20 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यामधून मोठ्या प्रमाणात जवळ 70% जो आयात निर्यात होती ती महाराष्ट्रातून परदेशात केली जाते. आज आपल्याला पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये पनवेल आणि महाराष्ट्रातल्या पुणे परिसरामध्ये आपल्याला इतकं मनुष्यबळ लागणार आहे की 20 वर्षामध्ये फार स्पर्धात्मक युगामध्ये राहायचं असेल तर या शिक्षणामधून तुम्हाला तो पाहायला मिळेल. जसं तुम्ही मगाशी उल्लेख केलात की आजकाल डेअरी प्रॉडक्ट्स आणि दुग्ध व्यवसाय एकंदरीतच किंवा त्याच्याशी संलग्न असं पशुसंवर्धन याला खूप मागणी आहे, मग ह्या मागणीवरून की जी देशात परदेशातही आहे याविषयी थोडं काय सांगाल? नाही, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय याच्यामध्ये रोजगार निर्मिती निश्चितच मोठ्या प्रमाणात होते. त्यामध्ये दूध हा एक महत्त्वाचा आपल्या आहारातील एक महत्त्वाचा भाग आहे. या राज्यामध्ये जवळ 1 कोटी लिटर दूध उत्पादित केलं जातं पहिल्या या आपल्या खरीप हंगामामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये, कारण जनावरांना मिळणारं अन्न जे आहे ते फ्रेश उपलब्ध होत असतं. बरोबर. आणि मोठ्या प्रमाणात त्याचे उपपदार्थ केले जातात. या देशामधून निर्यातीसाठी दूध आणि दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणि मोठ्या प्रमाणात यामध्ये आपल्याला खाजगीकरणाद्वारे दूध संकलन केले जाते आणि ते त्याची विक्री केली जाते. आणि यासाठी या व्यवसायामध्ये तुम्हाला एक पुरवठा साखळी निर्माण करणं गरजेचं असतं. अच्छा. म्हणजे काय माहिती का, दूध समजा शेतकरी दूध उत्पादन करतो, तो सोसायटीना घालतो, सोसायटीनंतर त्या जिल्हा संघाला दूध येतं, त्याचं तिथं पाशेकरण होतं, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, त्याच्यानंतर बॅगिंग होतं, त्याच्यानंतर शहरातल्या लोकांना त्याचं वितरण केलं जातं. बरोबर. ही जी साखळी आहे ती या व्यवसायात करणं फार गरजेचं आहे. आता तुम्हाला सांगतो की आपल्याला माहिती आपण शेळी म्हणतो, शेळी गरिबांची गाय आहे. जर एक जर तुम्हाला वर्षभर जर आजकाल किती मटण किंवा किती महाग आहे तर तो जर व्यवसाय केला तर आत्ताच जर दूध व्यवसायातला जर सगळ्यात महत्त्वाचा आणि आकर्षक व्यवसाय कोणता तर शेळी पालन. अच्छा. तुम्ही 24 शेळ्या ठेवल्या आणि तुमचं जर चक्र जर तुम्ही दर 11 वर्ष महिने तुम्हाला मात्र थांबावं लागतं मॅडम. बरोबर. कारण काय, तुम्ही या वर्षात जर तुम्ही प्रत्येक जर शेळ्या घेतल्या तर 11 महिन्याचं म्हणजे 5 किलोचं वजन तुम्हाला 25 किलो करायचं असतं, म्हणजे 25 वर्षांत तुमचा मीटर येणारा म्हणजे जो सुरू होत असतो. तर असे छोटे छोटे जे पशुसंवर्धनामध्ये
त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला दूध व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांचा जनावरांची संख्या वाढून दूध व्यवसायाचा आणि तो सहज उपलब्ध आहे. म्हणजे त्याला आम्ही म्हणतो बोनस म्हणत असतो. म्हणजे शेतीला जर खरा जर कोणता जर मोठा आधार असेल तर पशुसंवर्धन दूध व्यवसाय आणि या क्षेत्रात सुद्धा मोठी स्पर्धा आहे. मेडिकलला जाणारे मिळणारे ॲडमिशन विद्यार्थी न जाता इकडे आमच्या पशुसंवर्धन महाविद्यालयामध्ये ते आजकाल प्रवेश घेत आहेत आणि त्यांना त्यांचे मोठे प्रकल्प असतात की त्यांना उच्च शिक्षित व्हायचं असतं, म्हणजे एक PhD घ्यायची असते, फॉरेस्टसारख्या जंगलामधल्या प्राण्यांचा विषय अभ्यास करत असतो. तर असे विद्यार्थी इकडे काही आकर्षित होत आहेत. निश्चितच विद्यार्थ्यांची संख्या ही अधिकाधिक वाढते, आकर्षितही होत आहेत. परंतु तुम्ही जसं म्हणताय की प्रत्येक गोष्टीमध्ये रोजगाराची संधीही उपलब्ध आहे आणि तसं शासनाकडून वेळोवेळी त्याचे दाखल्यांचं वाटपही होत असतं. तर याशिवाय जसं तुम्ही म्हणता की आजकालचा जमाना हा जास्त करून सेल्फ मार्केटिंगचा आहे, किंवा कुठलीही गोष्ट तुम्हाला लोकांपुढे किंवा जगापुढे मांडायची असेल तर त्याच्यासाठी परफेक्ट तुम्हाला एक मार्केटिंग करता आलं पाहिजे. तर याविषयी ही व्यावसायिकता या संधी म्हणजे या क्षेत्राशी निगडीत अशी आपल्याला आणू शकता येते का? येस, एक लक्षात घ्या, या संपूर्ण महाराष्ट्रातील जी कृषी विद्यापीठं आणि मत्स्य विद्यापीठ नागपूर आहे यांचं संपूर्ण जे नियंत्रण केलं जातं ती एक संस्था आहे, महाराष्ट्र कृषी म्हणजे MCAR महाराष्ट्र कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च आणि म्हणजे तर याच्या या मंडळामार्फत एक नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे की ज्याच्यात व्यावसायिकता येईल त्याला आपण म्हणतो BBA बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. आणि यामध्ये संपूर्ण व्यवस्थापनाचं शिक्षण दिलं जातं. तो 4 वर्षाचा कार्यक्रम आहे. जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 12 colleges आणि त्याच्यामध्ये संपूर्ण व्यवसाय किंवा प्रक्रिया उद्योगाला कसा आपल्याला वाव देता येईल किंवा निर्णय प्रकारचे मॉडेल्स म्हणजे बिझनेस मॉडेल म्हणजे जवळजवळ 20-25 बिझनेस मॉडेल यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवले जातात. त्याने त्याचं शिक्षण घ्यावं, त्याचा त्याप्रमाणे यशस्वी प्रयत्न. कधी 12वीनंतर 12वीच्या नंतर तुम्ही 12वी पास झाल्यानंतर हा 4 degree कोर्स आहे मॅडम. तसा तुम्हाला माहिती आहे की आपल्याला आर्ट्स कॉमर्सचे विद्यार्थी BBA ते जे ॲडमिनिस्ट्रेशन करतात तसाच, पण हा जो BBA आहे मी बॅचलर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि डिग्री बिझनेस कुठल्या मार्कांचं प्राधान्य हवं? 12वीच्या तुम्ही सायन्स ग्रुप मधून पास झाला म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा तुम्ही मॅथमॅटिक्स जरी विषय घेतला तर याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही कमीत कमी 50% मार्क असावे की जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर प्रवेश मिळतो आणि असे 12 colleges. दुसरं एक मला आपल्याला सांगायला आवडेल, आपल्याकडे एक विद्याप्रतिनिधी ट्रस्ट आहे 12वीला, त्यांनी एक आगळा कोर्स सुरू केला BSc इन ॲनिमल हजबंडरी की पहिले 2 वर्ष ते शिक्षण इथे घ्यायचं 12वीला आणि 2 वर्ष त्यांनी पुढचं शिक्षण त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठाशी त्यांनी करार केलेला आहे आणि अशा प्रकारचं शिक्षण दिलं एक्सचेंज ऑफ एज्युकेशन. तर तसा त्यांनी एक उपक्रम राबवला, तो एक सूतक उपक्रम आहे की कारण ते खाजगी संस्था असल्यामुळे असे उपक्रम ते राबवत आहेत सध्या. निश्चितच म्हणजे प्रत्येक गोष्टी जर व्यवस्थित लक्ष दिलं तर तिथे तुम्हाला मार्ग हा निश्चित आहे. आणि हे सगळं आजकाल बघतोय आपण की एक कॉम्प्युटर युग आहे, अधिकाधिक माहिती जी समजली आता ती मला मी केली आहे माझ्या मेंदूमध्ये स्टोर, परंतु त्याला अजूनही त्याला उपयुक्त जोड हवी आहे तर त्याच्यासाठी वेबसाईट आजकाल असतातच. मग याविषयी काही आहे की नाही? निश्चितच. आता एक आपल्याला सांगायला आवडेल की महाराष्ट्रामध्ये कृषी शिक्षणाचे वेबसाईटवर ऑनलाईन फॉर्म प्रवेश भरणं चालू झालेलं आहे 7 जूनला, ज्यानंतर त्यांना ज्या दिवशी मार्क मिळाले त्या आणि त्याची शेवटची तारीख 30 तारीख आहे. 30 जून आणि ते 30 जून झाल्यानंतर त्याच्याबरोबर तुम्हाला वीकर सेक्शनातला जो विद्यार्थी असेल त्याला मात्र 300 रुपयाची त्याला एक चेक काढावा DD काढावं लागेल. अच्छा. आणि जो अप्पर म्हणजे जो ओपन क्लासमधला विद्यार्थी त्याला 600 रुपयाचा DD काढून त्यांनी या वेबसाईट ऑनलाईन फॉर्म भरणं आवश्यक आहे. अच्छा. आणि या वेबसाईटचं नाव काय? या वेबसाईटचं नाव आहे की www.mcar.com नाही त्याच्यामध्ये .org आणि दुसरी एक व्यवसाय की त्याची अशी www.mahaagriadmission.in अशा या 2 वेबसाईट हे सगळी आणि त्या जे मंडळ आहे आमचं महाराष्ट्र कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर एज्युकेशन अँड रिसर्च या मंडळाने एका खाजगी संस्थेला काल्प नावाच्या संस्थेला त्यांनी ही काम करायला दिलेले आहे. त्यांच्या मागे ही प्रयोग प्रक्रिया चालू आहे सध्या आणि हे संपूर्ण 30 तारखेपर्यंत आपण त्याच्यामध्ये एक अनेक एक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या विषय तुम्ही ज्या जिल्ह्यात असाल ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी जवळच्या कॉलेजचा नंबर द्यावा लागतो. मग ते तो अचूक असला पाहिजे. जर समजा काय होतं तुम्ही रत्नागिरीचा जर ते नंबर 1 ते 5 ते 10 नंबर तुम्हाला द्यावे लागतात तर प्रवेश परीक्षा जी आहे ती ऑन ट्रान्सपरन्सी आहे. म्हणजे मेरिटमध्येच तो प्रवेश मिळाला तर कुठलाही अन्याय होणार नाही.
अशी एक ट्रान्सपरन्सी प्रवेशाची या कृषी शिक्षणामध्ये झाली. आणि निश्चितच ही जी उपयुक्त वेबसाईट सरांनी आत्ता जी आपल्याला सांगितली त्या वेबसाईटवर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला निश्चितच जर तुम्हाला ह्या कृषी क्षेत्रात जर यायचं असेल किंवा या संधीची उपलब्धता हवी असेल त्या संधी तुम्हाला ग्रॅप घ्यायची करून घ्यायची किंवा त्या संधीचा फायदा उठवून घ्यायचा असेल तर निश्चितच ही वेबसाईटच्या थ्रू जा, ऑनलाईन ॲडमिशन घ्या आणि बघा काहीतरी तुमच्या जीवनात वेगळं घडू शकतं की जे नेहमीच्या वहीवाटेपेक्षा निश्चितच वेगळं असं आहे, परंतु वेगळं असलं तरी तुम्हाला खूप काही देऊन जाणारं असं आहे. इतक्या कमी वेळात इतकं अचूक आणि चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.